विषमता विरोधी चळवळीचे रक्षण लहुजी वस्ता साळवे यांनी केलं आहे. त्यांचं चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणा देणार आहे. पण खंत ही अशी की लहुजी वस्तादांवर एकही चरित्रात्मक ग्रंथ नाही, तो निर्माण व्हावा अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलंय. लोकशाहीर अण्णा साठे समता परिषदेच्या वतीने नागनाथ कोतापल्ले यांना क्रांतीवीर लहुजी वस्ता साळवे हा पुरस्कार रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी विश्वनाथ कराड, प्राचार्य रतनलाल सोनाग्रा, भाजप शहराध्यक्ष विकास मटकरी, हनुमंत साठे हे उपस्थित होते. माझ्यासारखी असंख्य माणसं अशी स्टेजवरती उभे राहिली, विज्ञानाच्या दुर्गम क्षेत्रामध्ये काम करायला लागली, केलं होतं की वेदामध्ये कुठेही अस्पृश्यता नाही. आपल्या सगळ्या धर्मामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता जुन्या काळामधला? अस्पृश्य भाव आणि अस्पृश्य भाव. आणि मग सगळ्या वेदांना अभ्यास करून त्याने असं सांगितलं की अस्पृश्यता नावाची गोष्टी कुठेही वेदामध्ये नाही, कुठेही संस्कृत ऐकत नाही. आणि नवा संप्रदाय त्यांनी सुरू केला, त्यांची व्याख्यान झाली पुण्यामध्ये. आणि पुण्यातल्या काही लोकांनी, पुरोगामी लोकांनी असं ठरवलं की त्यांची मोठी मिरवणूक काढायची. मोठा प्रसंग नाट्यपूर्ण आहे हा. ही मिरवणूक काढायची ठरल्यानंतर पुण्यामध्ये त्या काळामध्ये अत्यंत अहंकार आहे. आणि या सगळ्या पुरोगामी गोष्टींना विरोध करायला जे लोक होते त्यांनी गाढवाची मिरवणूक काढायची ठरवली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन यावेळी नागनाथ कोतापल्ले यांचा सत्कार करण्यात आला. 20वं शतक हे धार्मिक क्रांतीचं शतक होतं. या शतकात प्रस्थापित धर्माविरोधात सर्वत्र क्रांती झाली आणि ही क्रांती दडपण्याचे प्रयत्नही झाले. पण पुण्यात अशा क्रांतीच्या पाठीमागे लहुजी वस्ता ठामपणे उभे राहिले, त्यामुळे पुणे परिवर्तनवादी शहर ठरलं असं कोतापल्ले यांनी मत व्यक्त केलं.